तुमच्या फिगर प्रमाणे म्हणजे शरीराच्या आकाराप्रमाणे बॉडी टाईप प्रमाणे जर तुमचे काही समज गैरसमज असतील ते तुम्हाला दूर करायचे असतील आणि प्लस काही स्टायलिंगच्या टिप्स पाहायच्या असतील तर हा व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप, स्किन केअर आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती शुक्रवारी व्हिडिओ घेऊन येत असते आणि तेही फुकट. म्हणूनच सबस्क्रायबरचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर ती जी घंटा आहे म्हणजे बेल आयकॉन तेही दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की मी शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केलाय. हा व्हिडिओ तीन भागामध्ये असणार आहे. पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मागच्या व्हिडिओमुळे म्हणजे बॉडी टाईप कसा ओळखायचा याच्यावरून जर तुमचे काही गैरसमज झाले असतील तर ते मला पहिल्या भागामध्ये दूर करायचे. दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्ही अवरग्लास फिगरचे असाल म्हणजे बॉडी शेप बॉडी टाईपचे असाल तर व्हिज्युअल स्ट्रॅटेजीज काय वापरायला पाहिजेत. आणि तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सगळ्या स्टायलिंग टिप्स म्हणजे काय काय घालायचं, कसं कसं घालायचं, टॉप्स, बॉटम्स, लेगिंग्स, जीन्स सगळ्या विषयी आपण गप्पा मारणार आहोत आणि मजा येणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता आपण पाहणार आहोत शरीराचा आकार कसा ओळखायचा म्हणजे तुमचा बॉडी टाईप बॉडी शेप कसा ओळखायचा. हा व्हिडिओ मी मागच्या शुक्रवारी ऑलरेडी केलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर ऍक्च्युली हा व्हिडिओ पॉज करा आणि मी असं सजेस्ट करेन आधी तो व्हिडिओ बघा. पण त्या व्हिडिओमुळे मला कमेंट बॉक्समध्ये काही गैरसमज आढळले जे मला आज दूर करायचे. ते म्हणजे गैरसमज नंबर वन, आत्ताची बॉडी टाईप म्हणजे आत्ताची फिगर मोजायची की मी लग्नाच्या आधी किंवा डिलिव्हरीच्या आधी कशी होते किंवा वयात आल्यानंतर कशी होते ही फिगर मोजायची. आत्ताची बॉडी टाईप फिगर शरीराचा आकार मोजायचा. नंबर दोन, आम्हाला अजूनही आमचा बॉडी टाईप किंवा बॉडी शेप ओळखता आलेला नाहीये. आता मी त्या व्हिडिओमध्ये तीन मेथड्स सांगितलेल्या आहेत. एक आहे पट्टीची मेथड, एक आहे मेजरिंग टेपची मेथड आणि एक आहे वॉलवरती चित्र काढण्याची मेथड. तर जर तुम्ही मापं लिहून घेतली असतील तर तुम्हाला खरं तर स्पष्ट कळतं, पण जरी कळलं नसेल तर तुम्ही सेकंड आणि मग थर्ड मेथड अशा तिन्ही मेथड अप्लाय करू शकता आणि तुम्ही निश्चितपणे तुमच्या शरीराचा आकार एक्झॅक्ट शोधून काढू शकता. आणि शरीराचे आकार पाच असतात आणि त्या पाच पैकी तुम्ही कोणीतरी एक असणारच. गैरसमज नंबर तीन, बऱ्याच जणींना असं वाटलं की ठराविक बॉडी टाईप हे ठराविक वजनामुळे डिसाइड होतात. हे खोटं आहे. तुमच्या वजनाचा आणि तुमच्या बॉडी शेपचा ऍक्च्युली फारसा संबंध नाहीये. त्याचं कारण सांगते की जेव्हा तुम्ही या तिन्ही मेथड अप्लाय करता तेव्हा हे जे पाच बॉडी टाईप आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या लिंगाप्रमाणे म्हणजे जेंडरप्रमाणे वयाप्रमाणे वजनाप्रमाणे सुद्धा जर तुम्ही अशक्त आहात म्हणजे अंडरवेट आहात त्यानं काही फरक पडत नाही, तरी तुम्ही ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणी शरीराच्या आकाराचे असू शकता. म्हणजेच तुम्ही ओव्हरवेट आहात किंवा अंडरवेट आहात तरी सुद्धा तुम्ही या पाच बॉडी टाईप पैकी कोणत्याही प्रकारात बसता. तो म्हणजे त्रिकोण, उलटा त्रिकोण, उभा आयत, डायमंड म्हणजे वरची आणि खालची बाजू छोटी आणि मधला भाग सगळ्यात जास्त लांब, यापैकी तुम्ही कोणत्याही बॉडी टाईपच्या असू शकता. बॉडी टाईप किंवा शरीराच्या आकाराचा गैरसमज नंबर चार, बॉडी टाईप बदलता येतो का. येस, बॉडी टाईप बदलू शकतो तुमच्या वयामुळे थोडासा काळ गेल्यानंतर किंवा तुम्ही खूपच स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर. असा आठवड्याला महिन्याभराला बॉडी टाईप बदलत नसतो. म्हणजेच काय तर फॉर एक्झाम्पल जर तुम्ही अगदी सेक्सी अवरग्लास फिगर आहात पण प्रेग्नन्सीमुळे बाळामुळे किंवा अगदी डिलिव्हरी नंतर सुद्धा थोडा काळ गेल्यामुळे जे अतिशय नैसर्गिक आहे ते म्हणजे तुम्ही डायमंड शेपचे असू शकता. म्हणजे हा सगळा भाग मोठाच्या मोठा आणि रुंद होऊ शकतो कमरेचा, वेस्टचा, पोटाचा आणि तुमची हिपलाईन आणि बसलाईन ही सेम राहू शकते. तुम्ही उभ्या आयत म्हणजे रेक्टॅंग्युलर अशा आकाराच्या आहात पण तुमचं लग्न झालं आणि लग्न अगदी छान मानवलं तर काय होऊ शकतं, तुमची जी वेस्टलाईन आहे कंबर आहे ती तेवढीच राहिली आणि तुम्हाला छान बसलाईन आली आणि तुम्हाला छान हिपलाईन आली, तुम्ही मस्त खाताय, छान रुटीन लागलं की तुम्ही अवरग्लास मध्ये पण जाऊ शकता कारण तुमची कंबर तेवढीच राहिली आणि हे मस्त सुटलंय त्याच्यामुळे मे बी यू हॅव बिकम मोर सेक्सी. गैरसमज नंबर पाच, प्लस साईज आणि पिटाईट साईज यांचं काय. येस, मला खूप जणांनी हा कमेंट मध्ये प्रश्न विचारला. प्लस साईज म्हणजे जर तुमची साईज डबल एक्सएल म्हणजे एक्स्ट्रा एक्स्ट्रा लार्ज
किंवा त्याच्याहून पेक्षा जास्त म्हणजे ट्रिपल एक्सएल 4x XL या गटामध्ये येत असेल तर तुम्ही प्लस साईज आहात. नंबर 2 म्हणजे पिटाईट. आता पिटाईट म्हणजे काय, 5.4 इंच ज्यांची ज्यांची उंची असते किंवा त्याच्यापेक्षा कमी ज्यांची उंची असते या सगळ्या मुला मुलींना पिटाईट साईज मध्ये म्हटलं जातं. पिटाईट साईज ही शक्यतो रेक्टॅंग्युलर, इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर म्हणजे उलटा त्रिकोण आणि अवर ग्लास या टाईपमध्ये येते. डोंट वरी, तरीही हे फार कमाल आणि अतिशय क्यूट असतं, गुबगुबीत दिसतं आणि छान दिसतं, अतिशय क्यूट दिसतं प्लस साईज. आणि पिटाईट तर मीच आहे, 5.2 इंच छोटू घ्या. व्हिडिओच्या दुसऱ्या भागाकडे आपण आलेलो आहोत आणि यामध्ये आपण पाहणार आहोत व्हिज्युअल सायन्स प्रमाणे आपण कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरू शकतो. नंबर 1, मुळात गेले 3000 जास्त वर्ष शतक झाली की अवर ग्लास फिगरला मोस्ट फेमिनाईन आणि सेन्शुअल आणि सेक्सी म्हटलं जातं. पण माझ्या मते एनी कर्व्स किंवा कोणतीही फिगर टाईप ही अतिशय सेक्सीस दिसते जर करेक्ट कपडे घातले तर. येस, हॅव्हिंग सेट दॅट, बऱ्याचशा जणींनी मला विचारलं की तुझा कोणता नक्की बॉडी टाईप आहे. तर जर तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल तर नक्की करा, तर तिथे माझे भरपूर फोटोज असतात. ते फोटोज बघून तुम्हाला ऑलरेडी बऱ्याचशा जणींना बॉडी टाईप कळला असेल. नसेल कळला तर मी अवर ग्लास म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे त्या बॉडी टाईप मध्ये येते आणि प्लस मी पिटाईट आहे म्हणजे मी छोटीशी आणि सेक्सी असं कॉम्बिनेशन आहे म्हणजे. सॉरी, आय लव्ह माय सेल्फ बाय द वे. येस, तर मग सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉइंट कुठचा आपला, निमुळती कंबर. नंबर 2, जेव्हा मी कोणतेही असे टाईट कपडे घालते की ज्याच्यामध्ये असं क्रॉप टॉप असेल इथे संपतो, त्यामध्ये लगेचच मला भरपूर कॉम्प्लिमेंट्स येतात. कारण की मी स्मार्टली माझी जी निमुळती कंबर आहे, छोटूशी अशी जी वेस्ट लाईन आहे, ती जास्तीत जास्त फ्लॉन्ट करण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही पाहिला असेल तर माझा प्रत्येक ब्लाऊज आणि हा विकत घेतला कुर्ता आहे म्हणून, पण जर मी शिवून जरी कुर्ते घेतले तर मी जास्तीत जास्त लांब आणि असे वाईड गळे शिवते. दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे तुमची हिपलाईन म्हणजे ढुंगू हिपलाईन मांड्या ह्या जास्तीत जास्त मोठ्या आणि सेक्सी दाखवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे लांब चला म्हणजे टाईट बॉटम्स वगैरे घातल्यानंतर आपोआपच हिपलाईन खूप छान आणि आकर्षक करवी दिसायला लागते. नंबर 3 स्ट्रॅटेजी म्हणजे थोडीशी कधीतरी विश्रांती घेऊन, जशी मी आज घेतलेली आहे की मी ए लाईन कुर्ता घातलेला आहे. आपण कधीतरी रेक्टॅंग्युलर म्हणजेच उभ्या आयतासारखे दिसू शकतो, म्हणजे स्ट्रेट सततच अगदी टाईट कपडे घालून वेस्टलाईन फ्लॉन्ट करण्याची गरज नाही. थोडी विश्रांती घेऊन असं लूज अगळबगळ असं कम्फर्टेबल असं पण आपण घालू शकतो आणि इट कॅन स्टील लुक क्यूट. आता व्हिडिओच्या तिसऱ्या भागात आपण आलेलो आहोत. जर तुमचा बॉडी टाईप फिगर ही अवर ग्लास असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्यावरती छान दिसतील. नंबर 1, टाईट कपडे. येस, जर तुमची इतकी निमुळती कंबर असेल व्हाय नॉट टू फ्लॉन्ट इट. जर माझ्या कपाटामध्ये ना अंदाजे 50 कपडे आहेत असं आपण अंदाज घेऊयात तर अक्षरशः बोटावरती मोजणार आहे, म्हणजे 3-5 सुद्धा नसतील इतकेच फक्त लूज कपडे आहेत. एव्हरीथिंग एल्स बाकी सगळं हे असं आत कमरेला आत जाणार असं आहे. जर नसेल तर नंबर 2 टिप, मी ऑल्टरेशन करून घेते. येस, सो विकत घेतानाच तुमच्या बॉडी शेपला फ्लॉन्ट करणारे टाईट कपडे विकत घ्यायचे. नंबर 2 म्हणजे जर जसा मी आज एक विकत घेतलेला रेडीमेड चिकनकारी कुर्ता आहे, त्याला नॉट नेसेसरी आत कर्व असते, त्यामुळे तो थोडा थोडा नव्हे जास्त लूज आणि स्ट्रेटच होता. मग मी त्याला थोडेसे कर्व्ह आणण्यासाठी काय केलं तर ऑल्टरेशन करून घेतलं टेलरकडून आणि आत त्याला कर्व्स टाकले, म्हणजे मागच्या बाजूला 2 असे टाके टाकून कंबर पुन्हा एकदा निमुळती करून घेतली. त्याच्यामुळे अतिशय सुंदर दिसायला लागतं आणि अवर ग्लास फिगर चांगल्या अर्थानं उठून दिसते. नंबर 3 टिप म्हणजे रुंद गळ्याचे टॉप्स, ब्लाऊज आणि कुर्ते. मी मगाशी पण हा मुद्दा सांगितलाय पण मी आता तो नीट एक्सप्लेन करते. प्रत्येक कुर्ता किंवा इवन गंजी सुद्धा, गंजीज किंवा एकच अशी स्लिप किंवा स्ट्रॅप असलेले जे माझ्याकडे टॉप्स वगैरे सुद्धा आहेत ना, स्लीवलेस वगैरे सुद्धा, ते सुद्धा मी शक्यतो दूर लांब असतील गळ्यापासून असे शिवून घेते, ब्रॉड छान वाईड नेक. नंबर 4 टिप म्हणजे लेगिंग्स वापरायचे, पायजमा शक्यतो वापरायचा नाही. म्हणजे काय तर मी मागच्या व्हिडिओमध्ये जर तुमचा त्रिकोणी बॉडी शेप असेल तर काय काय घालायचं हे सांगितलेलं होतं, त्याच्यामध्ये वेगळी टिप होती. पण आज तुमचा जर अवर ग्लास फिगर असेल तर वेगळी टिप आहे. म्हणजे काय, मी स्वतः अनुभव घेतला. लेगिंग्समुळे काय होतं किंवा टाईट पद्धतीच्या ज्या टाईट्स तुम्ही घालता आणि स्पेशली जे अँकल लेंथला संपते, त्यानं काय होतं हिपलाईन मोठीच्या मोठी दिसते आणि खाली पाय जाताना निमुळते होतात.
त्याच्यामुळे हिप लाईन पुन्हा एकदा लुक सो सेक्सी आणि असं कर्व इतके छान दिसत की दॅट्स सेक्सी. नंबर 5, जी गोष्ट जिथे सुरू होते आणि संपते कपड्यांच्या बाबतीत बोलतेय, त्या गोष्टीकडे तुमची इच्छा असो नसो आपोआप लक्ष जातं. हेमलाईन आमच्या भाषेत सांगायचं झालं तर फॅशन डिझायनिंगच्या, ते म्हणजे जिथे हेमलाईन संपते तिथे आपले डोळे आपोआपच आकर्षिले जातात. मग अशा अवस्थेत जेव्हा तुम्ही क्रॉप टॉप घालता आणि तो टॉप इथे संपतो, जिथे तो संपतो तिथे एक वेगळी जीन्स सुरू होते किंवा वेगळं बॉटम सुरू होतं, स्कर्ट सुरू होतो, तिथे लक्ष जातं. त्यामुळे क्रॉप टॉप आपल्यासारख्या आवर ग्लासला सेक्सी दिसतात, कारण क्रॉप टॉप इथे येऊन बरोबर निमुळत्या भागामध्ये संपतात जिथे लक्ष जातं आणि त्या निमुळत्या भागापासून जीन्स सुरू होते. यालाच धरून मला पुढची टिप सांगायची आहे, ती म्हणजे टिप नंबर 6, हाय वेस्ट जीन्स, लेगिंग, जेगिंग ऑर एनिथिंग एल्स, इवन अ स्कर्ट, स्कर्ट सुद्धा हाय वेस्ट घालायचा. हाय वेस्ट म्हणजे काय तर लो वेस्ट न घालता आपल्या सगळ्याच शरीराच्या निमुळत्या भागामध्ये तुमची जीन्स सुरू झाली पाहिजे. त्याच्यामुळे कंबर इतकी निमुळती आणि इतकी छान दिसते, इतकी नाजूक दिसते हाय वेस्टमुळे. पण शक्यतो अवॉइड बेल बॉटम. बेल बॉटम ना काय होतं, किंवा बेल बॉटम सुद्धा एक वेळ चालेल, खाली जाऊन अतिशय टाईट आहे गुडघ्यापर्यंत आणि खाली जाऊन फ्लेअर झाला तरी चालेल. पण तुम्ही जर स्ट्रेट फिट पॅन्ट घातली तर तुमची जी सेक्सी हिप लाईन आहे ती उगाच झाकली जाईल, जी आता आपल्याला फ्लॉन्ट करायची आहे. त्यामुळे शक्यतो स्ट्रेट फिट, स्लिम फिट, स्ट्रेचेबल, स्किनी आणि टाईट स्किनी अशा पद्धतीच्या जीन्सचा प्रेफरन्स द्या. या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये म्हणजे मला पुश मिळेल आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. त्याचबरोबर तुम्ही खूप छान छान कौतुक करता, कमेंट बॉक्समध्ये छान छान कमेंट्स लिहिता, पण त्याचबरोबर इतरांना शेअर पण करा. तुमच्या मैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, फेसबुक ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, म्हणजे आपला परिवार खूप वाढेल आणि मला खूप छान उर्मी मिळेल. सी उर्मी उर्मिला की नवीन नवीन व्हिडिओज घेऊन दर आठवड्याला तुमच्या भेटीला यायला. याच बरोबरीला येणाऱ्या भरपूर व्हिडिओज मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की आपली उंची कशी वाढलेली दाखवायची, बिकॉज माझी उंची 5'2" आहे, त्यामुळे आय नो ऑल द राईट टिप्स गर्ल उंची कशी वाढवायची. त्याचबरोबरीला तुम्हाला जर पोट असेल, म्हणजे डायमंड बॉडी शेपचं तुम्ही असाल, तर कोणत्या कोणत्या अशा टिप्स आहेत, स्टायलिंग टिप्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही ते आरामात हाईड करू शकता आणि सेक्सी दिसू शकता, सुंदर दिसू शकता, कम्फर्टेबल दिसू शकता. म्हणूनच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पुन्हा एकदा विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येणार, तोपर्यंत हात धुत राहा आणि खूप प्रेम. आय लव्ह यू.